लोकसभा उमेदवारीमुळे शिंदेच्या शिवसेनेत नाराजी। भावना गवळी नाराज असल्याच्या चर्चा। दिलेल्या उमेदवारा बदल्यासाठी भाजप दबाव का? शंभूराजे देसाईंची नाराजी। नाट्यावर स्पष्टीकरण देखील यावेळी देण्यात आलं आहे। उमेदवारीच्या बाबतीतला अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार आम्ही एक ओळीचा ठराव करून पक्षाचे मुख्य नेते आणि मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेबांना दिलेला आहे, त्यामुळे ते याच्या बाबतीतला निर्णय घेतील। मला उमेदवारी करायची नाही म्हणून झालं। हेमंत पाटील साहेबांच्या सौभाग्य होती ना आपण उमेदवारी दिलेली, म्हणजे चारच्यापैकी दोन तर आम्ही इथंच क्लिअर आपल्याला सांगितलं, आणि इतर दोन ठिकाणचा जो समजा रामटेकचा विषय आहे किंवा यवतमाळ वाशिमचा आहे, जे विद्यमान खासदार होते त्या विद्यमान खासदारांच्या बरोबर पक्षाच्या मुख्य नेत्यांनी पक्षाच्या काही इतर नेत्यांनी चर्चा करून त्यांच्या संमतीनं त्यांच्याशी चर्चा करून हा निर्णय झालेला आहे। शेवटी हे बघा, या संपूर्ण लोकसभेच्या निवडणुकीला पुढे जात असताना आपल्या पक्षाच्या जागा तिथं निवडून आल्या पाहिजेत, या अनुषंगानेच आपण सगळी भूमिका घेत असतो। नाराजी कुठेही नाही, जो वेळ थोडासा लागला ना उमेदवारी निश्चित करायला तो एवढ्यासाठीच लागला की आपण सगळ्यांशी चर्चा केली आणि कुणी नाराज राहणार नाही याची पूर्ण खात्री करूनच आपण हा निर्णय घेतलेला। नाही असं हे बघा, थोडस प्रत्येकाला उमेदवारी जाहीर होईपर्यंत वाटत असता आपल्याला मिळेल, पण माझं जे मत आहे, कारण त्या प्रक्रियेमध्ये मी स्वतः थेट जरी नव्हतो तरी काही नेते मंडळी जी आमच्या पक्षातली आहेत त्यांनी माननीय भावनाथांच्या बरोबर चर्चा केली, माननीय मुख्यमंत्री महोदय दोन तीन वेळा त्यांच्याशी बोलले, आणि निश्चितपणे मी एवढंच सांगेन की त्यांचा मान सन्मान हा कायमच पक्षामध्ये ठेवला जाईल। निश्चितपणे आता जरी समजा तिकीट त्या ठिकाणचं थोडस बदललेलं असलं तरी सुद्धा प्रवाहामध्ये पक्षाच्या माननीय भावनाताईंना त्या खासदार असताना जो मान सन्मान होता किमान तेवढा किंवा त्याच्यापेक्षा चांगला मान सन्मान पक्षामध्ये त्यांचा नक्की केला जाईल। परंतु एकदा तिकीट दिल्यानंतर जाहीर केल्यानंतर देखील उमेदवार बदलण्याची नामुष्की ही येते, त्यामागे भाजपचा दबाव आहे? नाही नाही नाही, सर्वेक्षण जे आहे त्याचा दाखला दिला जातो, त्यामुळे दबाव बिलकुल नाही। मी आपल्याला सांगितलं, शिवसेना, भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, आरपीआय, रासप, कवाडे गट, इतर सगळे जे आमचे मित्रपक्ष आहेत या सगळ्यांशी चर्चा करून आपण निर्णय घेतलेले। एखादा दुसरा उमेदवार हा प्राप्त परिस्थितीनुसार आपल्याला जरी बदलाव लागला असला तरी तो बदलताना ज्यांची उमेदवारी बदललेली आहे त्यांच्याशी चर्चा करून त्यांचं समाधान करून आपण हा निर्णय घेतलेला आहे। याच्यामध्ये पाच टप्पे आहेत। पहिला टप्पा अर्ज भरायचा आज अंतिम तारीख आहे, अजून दुसरा टप्पा आहे, मग तिसरा टप्पा आहे। आम्ही या ज्या सगळ्या पाचही टप्प्यांच्या निवडणुकीला सामोरं जातोय ना, रोज याच्या बाबतीतल्या आमच्या बैठका सुरू आहेत, त्यामुळं निर्णय घेताना हा सगळ्यांशी चर्चा करून तो सन्मानजनक असला पाहिजे, याच्यासाठी थोडासा वेळ लागतोय, याच्यापेक्षा वेगळं काही नाही। आमचा समन्वय चांगला आहे। दोन टप्पे तुम्ही सांगितले, दोन टप्पे टप्प्या टप्प्याने, दोन टप्प्यात तुम्हाला दोन उमेदवार बदलावे लागलेत, पाच टप्पे आहेत एकूण निवडणुकांचे, पुढे देखील अशा पद्धतीचे काही बदल अपेक्षित आहे का? हे काही अंकगणित नाही। पहिल्या टप्प्यात असं धरत दुसऱ्या टप्प्यात काय होईल, राजकीय प्रक्रिया आहे, प्रत्येक पक्षाची काम करण्याची आपली आपली पद्धत असते, त्यामुळे मी एवढंच आपल्याला सांगेन की सगळ्यांशी चर्चा करून सन्मानजनक आणि सन्मानपूर्वक अशा पद्धतीचा उमेदवारीचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न आमच्या पक्षाचा आहे। ओके, थँक्यू। कुरघोडी करताना दिसतंय? बिलकुल नाही। नाशिकचा उमेदवार जो आहे तो भाजपकडून सिंधुदुर्ग मंदिरमध्ये थेट भाजपचे केंद्रीय मंत्री म्हणतात की शिंदे गटाची त्या ठिकाणी काही ताकद नाही आहे, कशा रीतीने बघताय याकडे? आमचे पण मंत्री सांगतायत की नाशिकच्या जागेवरती आमचा हक्क आहे, आमचे सुद्धा दुसरे मंत्री महोदय म्हणतात की रत्ना